डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले हे येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून आज विद्यापीठामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आपल्या 4.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामांच्या आठवणींना उजाळा देत त्या सदैव स्मरणात राहतील असे देखील सांगितले. यावेळी प्र कुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट आणि कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे यांची देखील उपस्थिती होती. महामानवाच्या नावाने असलेले विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाचा कुलगुरूपदाचा कार्यभार मी दिनांक 16 जुलै 2019 रोजी स्वीकारला आहे आणि येत्या 31 डिसेंबरला मी सेवानिवृत्त होते. जवळपास 4.5 वर्षाचा हा कुलगुरूपदाचा कार्यभार एक माझ्यासुद्धा सदैव स्मरणात राहील आणि याच्यामध्ये मी स्वतः असा एक सॅटिस्फाईड आहे की मी या अल्पशा कालावधीमध्ये खूप काही करू शकलो. जरी त्यातले 1.5-2 वर्ष कोविडमध्ये गेलेत, कोविडमध्ये सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला काही कामं करता आली, जसं कोविड लॅबचं एस्टॅब्लिशमेंट असो आणि समाजाची सेवा करण्याचं त्याच्यामध्ये संधी प्राप्त झाली. मात्र बाकी राहिलेल्या काळामध्ये विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय आम्ही घेतले आणि त्या पद्धतीने आम्ही नवीन नवीन अभ्यासक्रम आणणे, त्याच्यामध्ये गुणवत्ता टिकवणे, संशोधनामध्ये गुणवत्ता टिकवणे, विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठीसुद्धा काम करणे, असे अनेक उपक्रम आम्ही केले आणि काही काही ऐतिहासिक गोष्टी माझ्या हातून घडल्या त्याचा मला इथे उल्लेख करावा असा वाटेल. संतपीठाची जी मागणी मराठवाड्याची 40 वर्षाची होती ती माझ्या कारकिर्दीमध्ये पूर्ण झाली. विद्यापीठाच्या गेटचं सुशोभीकरण मला करता आलं आहे आणि एक चांगलं वाढव्य असं गेट त्या ठिकाणी आम्ही केलं आहे आणि पूर्वीचं गेट होतं जे अनेक आंबेडकरी अनुयायांचं एक श्रद्धास्थान होतं त्याचं जतन करण्याचंसुद्धा कार्य आम्ही केलं आहे. या विद्यापीठाच्या नामांतरासाठी खूप मोठा संघर्ष झाला, त्यामध्ये अनेक लोकांनी आपलं बलिदान दिलं आहे, त्यांचं एक स्मारक व्हावं ही सुद्धा एक माझी अपेक्षा होती. आमच्या प्राधिकरणाच्या सदस्यांनी ती मागणी केली, ती सुद्धा मी सुरुवात केली. माझ्या कारकिर्दीत कदाचित ते पूर्ण होऊ शकलं नाही, पण ते लवकरच होईल. शिवाजी महाराजांचा पुतळा, ती पण एक खूप असे ऐतिहासिक गोष्ट विद्यापीठामध्ये झाली आहे, कारण हे दोन महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीने या समाजाला एक सामाजिक स्वातंत्र्य दिलं, तर शिवाजी महाराजांनी तर हिंदवी स्वराज्य स्थापून एक स्वातंत्र्य दिलं. अशा दोन्ही महापुरुषांचं एक प्रेरणादायी पुतळे या विद्यापीठामध्ये आहेत आणि ते सदैव विद्यार्थ्यांना स्फूर्ती देतील. असे अनेक कामं, इन्फ्रास्ट्रक्चर असो, लायब्ररी असो, संशोधन असो, याच्यामध्ये विद्यापीठाने एक चांगला नावलौकिक माझ्या कारकिर्दीमध्ये मिळवला असं मला वाटतं.